नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संजय काशीनाथ पाटील राज्यशास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा आज आपल्यासमोर भारतीय राज्यघटना आणि राज्यघटनेचे वैशिष्ट्य ह्या विषयावर संवाद साधणार आहे सगळ्यात आधी मुळात राज्यघटना म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे जर राज्यघटना नसेल तर सर्वत्र अराजकतेची परिस्थिती निर्माण होईल आणि म्हणून राज्यघटनेची आवश्यकता ही आपल्याला असलेली दिसते तर जनतेला शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी राज्यघटना ही अत्यावश्यक आहे राज्यघटनेच्या निर्मितीमुळे एक शासन संस्थेचा अभ्यास करण्यासाठी आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य सोबतच त्यांच्या जबाबदाऱ्या देखील महत्वाच्या असल्याकारणाने या, या राज्यघटनेच्या अभ्यासातून सर्व सर्वांना अपेक्षित अशा प्रमाणामध्ये अभ्यासावयास मिळतील सर्वसाधारणपणे राज्यघटना म्हणजे काय असं जर आपण लक्षात घेतलं तर या संदर्भात आपण असं असं म्हणता येईल की देशाची परिस्थिती विचारात घेऊन जे सर्वसामान्य नियमावली तयार केली जाते त्याला राज्यघटना असं म्हणतात या राज्यघटनेचा अभ्यास करत असताना राज्यघटनेच्या काही वैशिष्ट्यांचा देखील आपण अभ्यास करूया याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की राज्यघटना ही लिखित राज्यघटना आहे जर भारताच्या राज्यघटनेचा आपण अभ्यास केला तर भारताच्या राज्यघटनेमध्ये जवळपास चारशे चौरेचाळीस कलम आज समाविष्ट आहेत वेळेला भारताची राज्यघटना आपण अमलात आणली तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास या दिवशी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये तीनशे पंच्याण्णव कलमां कलमांचा समावेश होता मात्र या दृष्टिकोनातून आज गायत याच्यामध्ये बऱ्याच अशा घटना दुरुस्त्या करण्यात आल्या आणि आज रोजी चारशे चौवेचाळीस पेक्षाही जास्त कलम अनुच्छेद या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे आणि बारा परिशिष्ट आणि बावीस भागांमध्ये विभागलेली आपली भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला राज्यघटनेच्या बाबतीत म्हणावं लागेल दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की जगातील सगळ्यात मोठी राज्यघटना आहे भारताची राज्यघटना जर पाहिली तर याच्यामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम आणि बारा परिशिष्टांचा समावेश ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपण अमेरिकेच्या राज्यघटनेचा जर लक्षात घेतलं तर अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये केवळ सात कलमांचा समावेश आहे चीनच्या राज्यघटनेमध्ये एकशे सहा कलमांचा समावेश आहे रशियामध्ये एकशे शेहेचाळीस कलमांचा समावेश असलेली राज्यघटना अस्तित्वात आहे आणि स्वित्झर्लंड या देशामध्ये एकशे तेवीस कलम असलेली बाणुच्छेद असलेली राज्यघटना आहे जगातील सगळ्याच राज्यघटनांचा अभ्यास करता जगातील सगळ्यात मोठी राज्यघटना आहे आणि हे आपल्या राज्यघटनेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर निर्मित राज्यघटना हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत म्हणावं लागेल भारताची राज्यघटना ही इंग्लंडच्या रूढी किंवा परंपरेप्रमाणे निर्माण झालेली नसून तर ती घटना समितीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली आहे आणि म्हणून याला निर्मित राज्य घटना असं म्हटलं जात नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला घटना समितीची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस सातत्यानं ह्या राज्यघटनेच्या लिखाणाचं चा काम चाललं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटनेचं लेखन कार्य पूर्ण होऊन तिच्या त्यावर अंतिम स्वाक्षरी डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे जे अध्यक्ष होते त्यांची झाली आणि म्हणून हे निर्मिती निर्मित राज्यघटना आहे आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे या निर्मितीच्या मागे ड्राफ्टिंग कमिटी जी होती लेखन करण्याचीच कमिटी त्याचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होतं यानंतर भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आहे की एकेरी नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणताय आपण अमेरिकेचा राज्यघटनेचा जर अभ्यास केला तर अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये दुहेरी नागरिकत्वाची पद्धत आहे की यामध्ये या केंद्र सरकारचं वेगळं नागरिकत्व आणि घटक राज्याचं वेगळं नागरिकत्व अशी पद्धत अमेरिकेमध्ये आहे परंतु भारतामध्ये संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला असल्यामुळे आपल्याकडे एक नागरिकत्वाची पद्धत आपण स्वीकारलेली आहे म्हणजे भारतामधल्या कुठल्याही घटक राज्यामध्ये राहत असलेला व्यक्ती हा सग सर्वत्र संपूर्ण भारतामध्ये भारताचा नागरिक म्हणूनच वास्तव्य करणार आहे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे यानंतर एकच राज्यघटना जसं आपण साऱ्यांना द्यात आहेच की भारतीय राज्यघटनेचा ज्या वेळेला आपण स्वीकार केला त्यावेळेला फक्त जम्मू काश्मीर साठी वेगळ्या अटी शर्तीच्या अधीन राहून काही कलम त्याच्यामध्ये अनुषंगाने टाकण्यात आली आणि ते सुद्धा या नंतरच्या काळामध्ये नष्ट करण्यात येऊन आज एकच राज्यघटनेचा स्वीकार आपण केलेला दिसतोय भारतातल्या कोणत्याही घटक राज्यांसाठी वेगळी राज्यघटना अस्तित्वात असलेली आपल्याला दिसत नाही आणि हे भारताचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना पुढे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येईल की जनतेचं सार्वभौमत्व असलेली ही भारतीय राज्यघटना आहे यामध्ये जनता ही सु सुप्रीम आहे की कोणत्याही देशाची निर्णय प्रक्रिया जी आहे त्यामध्ये दुसऱ्या देशाला विचारण्याची आपल्याला गरज नाही आहे त्याला सार्वभौमत्व असं म्हणतात तर अंतिम सार्वभौमत्व हे जनतेचं आहे आणि म्हणून निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या व लोकशाही व्यवस्थेमध्ये भारतामध्ये राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आलेला आपल्याला दिसतो आणि जनतेचं सार्वभौमत्व हे स्वीकारलेलं आपल्याला दिसतं यानंतर घटनादुरुस्तीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर घटनादुरुस्ती हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे बदलत्या काळानुसार बरेच असे बदल घटनेमध्ये देखील करावे लागतात आणि त्या अनुषंगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे अडुसष्ट नुसार घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे यानंतर आणीबाणी विषयक अधिकार तीन प्रकारचे आणीबाणी भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले आपल्याला दिसतात यामध्ये अनुच्छेद तीनशे बावन्न जे आहे त्यामध्ये हे तीनशे बावन्न जे आहे ते ती एक आणीबाणीचं एक महत्त्वाचं अनुच्छेद आहे त्यानंतर तीनशे छप्पन्न आहे आणि तीनशे साठ आहे ज्यावेळेला परकीय देशाचं आक्रमण होईल किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते ती अनुच्छेद तीनशे बावन्ननुसार केली जाते त्यानंतर तीनशे छप्पन्ननुसार जी आणीबाणी जाहीर केली जाते एखाद्या घटक राज्यामध्ये जर राजकीय परिस्थिती ही घटनेच्या अनुषंगाने राज्यकारभार चालवण्यासाठी ते घटक राज्य जर सक्षम नसेल असं जर राज्यपालाची खात्री झाली असेल तर त्यावेळेस ती आणीबाणी लागू केली जाते आणि सगळ्यात शेवटची म्हणजे तीनशे साठ अनुच्छेद असलेली ती आर्थिक आणीबाणी त्याला म्हणतात की आज आपण कोरोनाग्रस्त अर्थव्यवस्थेचं जर वाटचाल बघितली तर अशी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होते प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था ही डबगाईला आलेली असते तर त्यावेळेला सरकार किंवा राष्ट्रपतीची खात्री जर झाली तर त्यावेळेला राष्ट्रपती असा निर्णय घेऊ शकतात भारतामध्ये आजपर्यंत आर्थिक आणीबाणी एकही दा लागू करण्यात आलेली नाही आणि हे भारतीय राज्यघटनेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे सोबतच भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे सात सात प्रकारचे मूलभूत अधिकार राज्यघटनेचा ज्यावेळेला आपण स्वीकार केला त्यावेळेस होते मात्र संपत्तीविषयक जो अधिकार आहे तो अधिकार नंतरच्या घटनादुरुस्तीमध्ये नष्ट करण्यात येऊन आज सहा प्रकारचे मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना देण्यात आलेले आहेत आणि अकरा प्रकारचे मूलभूत कर्तव्य देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेले आपल्याला दिसतात यासोबतच मार्गदर्शक तत्व आहेत धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना आहे मार्गदर्शक तत्वांचा जर आपण विषय लक्षात घेतला तर मार्गदर्शक तत्व म्हणजे ज्या अनुषंगाने एखाद्या घटक राज्याला स्वतःचा राज्यकारभार चालवण्यासाठी जे मार्गदर्शक त्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असं म्हणतात जे मार्गदर्शन करण्याचं काम करतात त्याला मार्गदर्शक तत्व असं म्हणतात आणि ह्या मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने त्या देशाचं सरकार हे नवीन धोरण निर्मितीमध्ये मार्गदर्शक तत्वांचा त्यांना उपयोग होत असतो यानंतर पुढचा एक जे जो भाग आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य भारतीय राज्यघटनेने घटनेमध्ये जी उद्देश पत्रिका आहे त्यात एकोणीसशे बेचाळीस एकोणीशे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये च्या अनुषंगाने धर्मनिरपेक्ष राज्याचा स्वीकार आपण केलेला आहे धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे की ज्या वेळेस देशाचा आहे किंवा पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील हे कोणत्याही एका धर्माच्या बाजूने राहता किंवा संपूर्ण जे सरकार आहे तर या कोणत्याही एका धर्माचं अनुषंगाने न राहता सर्व धर्मियांना समान लेखणं ही जी तरतूद आहे त्याला धर्मनिरपेक्ष राज्य असं म्हटलं जात त्यानंतर द्विगृही कायदे मंडळाचा समावेश या ठिकाणी आहे द्विगृही कायदे मंडळ म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश करण्यात आलेला आपल्याला दिसतो त्यानंतर भारतीय राज्यघटनेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रौढ मताधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या वेळेला आपण राज्यघटनेचा स्वीकार केला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी त्यावेळेस वय वर्ष एकवीस पूर्ण झालेल्या व्यक्तीलाच मतदानाचा अधिकार होता परंतु नंतरच्या काळामध्ये काळाच्या अनुषंगाने बदल करण्यात आला आणि नवीन घटना दुरुस्ती करून त्यामध्ये अठरा वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असलेला आपल्याला दिसतो आणि हे देखील भारतीय राज्यघटनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे मित्रो या ठिकाणी ही चर्चा आपण याच ठिकाणी थांबवूया आणि आपण या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो धन्यवाद